हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथं शासकीय रस्ता कंपाऊंड घालून अडवला असल्याचा आरोप सरपंच आणि सर्व सदस्यांनी केला होता. मात्र सरपंचांसह सर्व सदस्यांनी खासगी कंपनीची सुपारी घेऊन जमीन हडपण्याचा डाव रचलाय असा आरोप शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात महापूर आल्यानंतर येण्या जाण्यासाठी हुपरी जंगमवाडीला जोडणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता नकाशात दुसरीकडून असताना गटनंबर 325 मधील 25 गुंठे जमिनीतून गेल्याचं भासवण्याचा प्रयत्न सरपंच आणि सदस्यांनी केलाय. याबाबत शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरपंच आणि सदस्यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलंय. आपण घेतलेल्या जमिनीत रस्त्याचा दुरान्वय संबंध नसतानाही शेतजमीन रितसर खरेदी केलेली असताना जाणीवपूर्वक सरपंच संगीता नरनदेणे सदस्यांनी खासगी कंपन्यांची सुपारी घेऊन रस्त्याच्या नावानं जमीन हडपण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप शेतकरी प्रशांत कुलकर्णी, सर्जेराव पाटील, अवधूत गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत केला. ही जमीन जंगमवाडी गावच्या हद्दीत असून त्यातून कोणताही रस्ता जात नसल्याचा आणि ग्रामीण मार्ग 47 दुरान्वय संबंध नाही असा दाखला ग्रामपंचायतीनं दिलेला आहे. असं असताना रांगोळीच्या सरपंच संगीता नरंदे आणि सर्व सदस्यांनी हा रस्ता आपल्या शेतातूनच गेल्याचा कांगावा करून जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे. पण या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नाही. या प्रकरणी रांगोळीच्या सरपंच संगीता नरंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांविरोधात इचलकरंजी न्यायालयात दिवाणी दावा दाखल असून न्यायालयानं त्यांना कायमस्वरूपी मनाई आदेश दिलाय असंही कुलकर्णी यांनी सांगितलं. जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.